मित्रांनो नमस्कार, मी चंद्रकांत ठाकरे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आपल्या 6 कविता झाल्या, 5 लेसन झाले, नॉवेल जवळजवळ सर्वच झाले, एक पाठ बाकी आहे आणि आज आपण 7वी कविता घेऊन आलेलो आहोत. कवितेचं नाव आहे शी वॉक्स इन अ ब्युटी. कविता लिहिलेली लॉर्ड बायरन यांनी. लॉर्ड बायरन हे कवी एका विशिष्ट काव्यसंग्रहामुळे नावारूपाला आले होते. त्या काव्यसंग्रहाचं नाव होतं चाइल्ड हेरॉल्ड्स पिलग्रिमेज. हे आहेत इंग्लिश रोमॅन्टिक पोएट आणि ही जी कविता आहे ही कविता त्यांनी एका स्त्रीचं वर्णन करण्यासाठी लिहिलेली आहे आणि ते सर्व अद्भुत आहे. सुंदर वर्णन आहे, अप्रतिम वर्णन आहे आणि ज्या प्रतिमा वापरलेल्या आहेत, ज्या इमेजेस वापरलेल्या आहेत, त्यासुद्धा खूप सुंदर आहेत. कवितेचं टायटलसुद्धा वेगळं आहे आणि तेसुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल. कवितेचं टायटल काय आहे? शी वॉक्स इन अ ब्युटी. आता शी वॉक्स इन अ ब्युटी हे आपल्याला जेव्हा टायटल आपल्याला समजून घ्यायचं आहे त्यावेळेस लक्षात घ्यायचं आहे की ती सुंदरपणे चालत आहे का नाही हा त्याचा अर्थ घ्यायचा नाही आहे. किंवा ती खूप छान चालते, चालताना ती खूप सुंदर दिसते, असा कुठलाही अर्थ या कवितेच्या टायटलचा होत नाही. टायटल फार वेगळं आहे आणि अद्भुत आहे. आपल्याला मी तुम्हाला ती कविता शिकवताना त्या ओघात तुम्हाला मी त्या टायटलचं एक्सप्लेनेशन सांगणार आहे. पहिल्या दोन ओळी बघूया. शी वॉक्स इन अ ब्युटी लाईक द नाईट ऑफ क्लाउडलेस क्लाइम्स अँड स्टारी स्काईज. बघा, सुंदर अशा ह्या दोन ओळी. या दोन ओळीमध्ये पुन्हा टायटल जे आहे ते पहिल्या ओळीत आलेलं आहे, शी वॉक्स इन अ ब्युटी, आणि लगेच त्या सुंदर स्त्रीचं वर्णन तुलना सॉरी कोणासोबत केलेली आहे? रात्रसोबत. लाईक द नाईट, आता ही कोणती रात्र आहे? ऑफ क्लाउडलेस क्लाइम्स अँड स्टारी स्काईज ही ती रात्र आहे ज्या रात्री काय नाही आहेत, ढग नाही आहेत. ढग नाही आहेत मग काय आकाशात? आकाशात भरपूर चांदण्या आहेत, चंद्र आहे, चंद्रप्रकाश, चांदण्यांचा प्रकाश भरपूर प्रमाणात आहे. मग आता शी वॉक्स इन अ ब्युटी हा भाग आपण थोडा बाजूला ठेवूया. याच्यासोबत म्हणजे या त्या स्त्रीची तुलना ज्या रात्रसोबत केलेली आहे त्या रात्रीबद्दल आपण थोडं समजून घेऊ. तुम्ही रात्र होताना बघितलेली आहे, ज्यावेळेस हळूहळू सायंकाळ होते असं म्हणतो आपण, हां सायंकाळ झाली तर थोडा वेळ असं गृहीत धरा की सायंकाळ येते. आपल्याला काय गृहीत धरायचं आहे? कविता जर समजून घ्यायचं असेल तर सायंकाळ झाली असं गृहीत धरू नका, कारण या स्त्रीची तुलना जर रात्रीसोबत केलेली आहे तर आपल्याला काय असतं रात्र ते समजून घ्यावं लागेल. तर रात्र येत आहे असं गृहीत धरा. रात्र येताना हळूहळू काय होतो? प्रकाश अंधुकसा होतो. प्रकाश अंधुकसा झाल्यानंतर गडद असं अंधार पडतं आणि मग आपल्याला हळूहळू चांदण्या चंद्र दिसायला लागतो. आणि काय होतं की तो जो अंधार पडलेला आहे गडद अंधार, तो गडद अंधार आता थोडासा उजळायला सुरुवात होते. कशामुळे? चंद्रप्रकाशामुळे, तारकांच्या प्रकाशामुळे. आता हे जे हा जो प्रकार आहे, रात्र आली अंधार होऊन आली, तारकांचा प्रकाश आला, थोडी उजाडली आणि ही रात्र अशी जात आहे. मी काय म्हटलं? रात्र आली, आता रात्र जात आहे. रात्र कशी जाते? आता रात्र काळोख आणि प्रकाश यांचं जे मिश्रण आहे त्यातून निर्माण झालेलं अद्भुत सौंदर्य, ते सौंदर्य त्या रात्रीने ओढलेलं आहे आणि ती रात्र ओढून ही तो प्रकाश तो अंधार दोघांचं ते मिक्सचर त्यातून निर्माण झालेलं ते सौंदर्य असं ओढून ही रात्र काय झालेली? हळूहळू पुढे सरकते. लक्षात घ्या, आपल्याला काय कल्पना करायची की रात्र चालते. मग रात्र चालताना तो चंद्रप्रकाश येतोय, चंद्रप्रकाशाचं साधारणतः वरती मधल्या भागात आणि खालच्या भागात जमिनीवर अशा प्रकारे त्याचा प्रभाव पडतोय. आकाश उजळून निघालेलं असतं आणि जो मधला भाग असतो ज्याला आपण स्पेस म्हणतो, ठीक आहे, हा पण थोडासा उजळून निघालेला असतो आणि त्यात अंधाराचं मिक्सचर झालेलं असतं. अंधाराचा त्याच्यावर प्रभाव असतो, अंधाराची त्या प्रकाशावर छटा असते. नंतर तो चंद्रप्रकाश जमिनीवर पडतो. मग जमिनीवर पडल्यावर काय होतं? प्रत्येक वस्तूवर या दोघी गोष्टींचं साम्राज्य आहे, काळोखाचं पण आणि चंद्रप्रकाशाचं पण. या दोघींमुळे दिवसा दिसणारी वस्तू वेगळीच दिसते. नीट समजून घ्या,
दिवसा आपण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीकडे बघतो, एखाद्या वस्तूकडे बघतो, ती वस्तू आपल्याला रात्री तशी दिसत नाही, तर त्या वस्तूवर अंधाराचा आणि प्रकाशाचा प्रभाव होऊन एक नवीनच छटा आपल्याला बघायला मिळते, नवीन प्रकारचं रिफ्लेक्शन मिळतं त्या वस्तूला आणि ती वस्तू आपल्या दृष्टीस वेगळ्या प्रकारे पडते. मग आता आपल्याला त्या सुंदर स्त्रीकडे यायचं आहे जिचं वर्णन कवी करतो आहे. काय? शी वॉक्स इन अ ब्युटी. ज्या प्रकारे अंधार, प्रकाश आणि काळोख दोघांचं मिश्रण घेऊन हळूहळू पुढे सरकते, तशी एखादी स्त्री चालते. ती स्त्री चालते म्हणजे सौंदर्याचा खजिना चालतो आहे. काय म्हणायचं आहे कवीला या ठिकाणी? ती स्त्री चालते म्हणजे ती स्त्री चालतच नाही आहे, तर तिथे एक अद्भुत असा सौंदर्याचा खजिना चालतो आहे. अशा प्रकारे कवी त्या स्त्रीकडे बघून त्या स्त्रीचं वर्णन करतो आहे. शी वॉक्स इन अ ब्युटी. खूप सुंदरता ओढून चालते ती नाही, ती खूप सुंदर आहे हेच त्याला सांगायचं आहे. कवीला फक्त सांगायचं आहे की ती स्त्री किती सुंदर आहे. काय सांगायचं आहे कवीला? ती स्त्री प्रचंड सुंदर आहे आणि ती चालते तेव्हा अक्षरशः सौंदर्यच चालतं. एखादा व्यक्ती खूप ज्ञानी असतो बघा आपण, तर त्या व्यक्तीला काय म्हणतो आपण? चालतं बोलतं विद्यापीठ. खूप ज्ञानी असलेल्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? चालतं बोलतं विद्यापीठ. तशीच खूप सुंदर असणाऱ्या स्त्रीला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे कवीने? सॉरी, खूप सुंदर असलेल्या स्त्रीला कवीने काय म्हटलेलं आहे? चालतं बोलतं सौंदर्याचं विद्यापीठ. आणि ती चालते म्हणजे सौंदर्य चालतं. आता तुम्हाला टायटल लक्षात आलं असेल, शी वॉक्स इन अ ब्युटी म्हणजे काय? ती चालते जणू काही सौंदर्यच चालतं आहे. शी वॉक्स इन अ ब्युटी. आता या ठिकाणी ज्या रात्रीचं वर्णन केलेलं आहे ते रात्रीचं वर्णन आपल्याला विसरायचं नाही. आकाशात ढग नाही, क्लाउडलेस. पुढे शब्द आला आहे क्लाइम्स, क्लायमेट. कसं क्लायमेट आहे? ढगांविरहित असलेलं क्लायमेट आहे. काय फरक पडत असेल याच्याने? चंद्र किंवा तारकांचा जो प्रकाश आहे जो जमिनीवर येतो आहे तो अडवला जातो आहे का? नाही. कारण दोघांच्यामध्ये कोण असतात? ढग असतात. हे ढग तो जमिनीवर येणारा प्रकाश अडवू शकतात, परंतु या वेळेस ढग नाही. आता आपल्याला हेही लक्षात घ्यायचं आहे, कवी विशिष्ट एका ठिकाणी उभा आहे असं गृहीत धरा, आणि विशिष्ट त्याच ठिकाणी अशा प्रकारचं वातावरण आहे. भरपूर चंद्रप्रकाश आहे, भरपूर तारका आहेत, आकाशात ढग नाही, आणि आजूबाजूची पार्श्वभूमी विशेष आहे ज्या ठिकाणी तो बघतो आहे हे सर्व दृश्य. ते ठिकाण त्याला प्रचंड सुंदर दिसलं आणि बरोबर ती अद्भुत अशी छटा त्याला एका स्त्रीमध्ये दिसते. म्हणून लाईक अ नाईट शी वॉक्स इन अ ब्युटी असंतलं अद्भुत वर्णन केलेलं आहे. क्लाउडलेस क्लाइम्स, ढग नसलेलं वातावरण, क्लायमेट. अँड स्टारी स्कायज. पुढची लाईन वाचतो. अँड ऑल दॅट्स बेस्ट ऑफ डार्क अँड ब्राईट मीट इन हर आस्पेक्ट अँड इन हर आईज. तीन स्टांजा आहेत, प्रत्येक स्टांजामध्ये सहा सहा लाईन्स आहेत, आणि मी दोन दोन लाईन्स समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आत्ता दोन लाईन झाल्या, आता पुढच्या दोन लाईन्स काय? अँड ऑल दॅट्स बेस्ट ऑफ डार्क अँड ब्राईट मीट इन हर आस्पेक्ट अँड हर आईज. फार इम्पॉर्टंट गोष्ट असते, काही गोष्ट समजून घ्यायला. जनरली काय होतं, आपण तारकांचंच कौतुक करत बसतो, चांदण्यांचं आणि चंद्राचं कौतुक करत बसतो, परंतु ह्या कवितेत कवीने काळोख, रात्रीचा तो काळोख ज्याला आपण म्हणूया इथून पुढे डार्कनेस, आणि चंद्र आणि तारकांचा प्रकाश त्याला आपण इथून पुढे आतो म्हणूया ब्राईटनेस, या दोघांना समान लेवलवर मानलेलं आहे. ना चांदण्यांचा प्रकाश जास्त सुंदर आहे, ना रात्रीचा काळोख कमी सुंदर आहे, दोघांना समान पातळीवर आणून ठेवलं. आणि कवी काय म्हणतो? कवी म्हणतोय जो डार्कनेस आहे, जो ब्राईटनेस आहे, यांच्यातलं जे बेस्ट आहे ना बेस्ट, ते तिच्यात दिसतं आहे, आणि विशेषतः कुठे? तिच्या डोळ्यांमध्ये दिसतं आहे. आता तिच्यात दिसतं आहे त्याच्यासाठी एक शब्द वापरला आहे, आस्पेक्ट्स, मीट इन हर आस्पेक्ट. अँड पुढे काय म्हटलेलं आहे? अँड हर आईज. आता डोळ्यांचं आपण समजू शकतो. आपलं बुबुळ बघा तुम्ही, मधला भाग जो काळा असतो, काळा असूनसुद्धा चकाकतो, स्पार्कलिंग ज्याला आपण म्हणतो, डोळ्यांमधली चमक ती काळ्या बुबुळमध्येच दिसते. बघायला गेलं तर आजूबाजूचा भाग व्हाईट आहे, व्हाईट असून आपल्याला तो नाही चमकताना दिसत. आपल्याला कोणती गोष्ट चमकताना दिसते? ते काळं बुबुळ.
आता ते काळं बुबुळ म्हणजे तो अंधार ज्याच्यात चंद्रप्रकाश ताऱ्यांचा प्रकाश मिश्रित आहे आणि अद्भुत असं सौंदर्य, ते सौंदर्य कवीला कुठे दिसतं आहे? त्याच्या डोळ्यात दिसतं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हटलं आस्पेक्ट. आता आस्पेक्ट म्हणजे काय? अपिअरन्स. अपिअरन्स म्हणजे तुमच्या भाषेत सांगायचं तर लुक. तिचा जो एकूण लुक होता त्या लुकवर त्या अंधाराचा, कोणता अंधार? ब्राईटनेस प्लस डार्कनेस यांचं कॉम्बिनेशन ते तिच्या आस्पेक्टवर म्हणजे तिच्या अपिअरन्सवर म्हणजे तिच्या लुकवर प्रभाव पाडत होतं. आणि विशेषतः ती गोष्ट त्याला कुठे दिसत होती? त्या डोळ्यांमध्ये. तिचे डोळे खूप सुंदर आहेत असं कवीला म्हणायचं आहे नंबर वन. ती स्त्रीसुद्धा खूप सुंदर आहे असं कवीला म्हणायचं आहे नंबर टू. या चार ओळीं म्हणून डज मेलोड टू दॅट टेंडर लाईट विच हेवन टू गॉडी डे डिनाईज. आता हे जे अद्भुत या डार्कनेस आणि ब्राईटनेस दोघांचा अद्भुत प्रभाव एकत्र आला आणि ते सौंदर्य समोर दिसतं आहे, ते सौंदर्य आपल्याला दिवसा दिसत नाही. काय म्हटलेलं आहे? गॉडी डे डिनाईज. गॉडी डे डिनाईज म्हणजे दिवसा जास्त प्रकाश असतो, हो, सूर्याचा प्रचंड जास्त प्रकाश असतो. तर सूर्याच्या त्या प्रचंड प्रकाशात हे जे तजेलदार सौंदर्य आहे ते आपल्याला दिसत नाही. हे तजेलदार सौंदर्य आपल्याला फक्त कुठे दिसतं आहे? आपल्याला दिसतं आहे रात्रीच्या वेळेस. आणि ते रात्रीच्या वेळेस असणारा तो एक वेगळाच लुक आपल्याला स्त्रीमध्ये दिसतो आहे असं कवी म्हणतो आहे. दज मेलोड. मेलोड म्हणजे काय? आता सॉफ्ट करून टाकणे. दिवसाचा जो प्रकाश आहे, दिवसाचा जो ब्राईटनेस आहे, तो सॉफ्ट झाला. कोणी केला? काळोखाने केला. पण ते काळोख फक्त काळोखच राहिलं का? नाही. त्या त्या काळोखात काय आले? तारे आले. आणि त्या ताऱ्यांच्या प्रकाशामुळे थोडासा तो काळोख उजळून निघाला. परंतु दिवसा दिसणारा प्रकाश, रात्रीचा प्रकाश, मेलोड म्हणजे थोडा सॉफ्ट झाला आहे. थोडासा प्रकाश म्हणजे बऱ्यापैकी प्रकाश कमी झालेला आहे, पण प्रकाश आहे आणि तो अद्भुत आहे. पुढच्या स्थानाला जातो आहे मी. वन सेड द मोर, वन रे द लेस, हॅड हाफ इम्पेअर्ड द नेमलेस ग्रेस. पुन्हा दोन ओळी. पुढच्या स्थानाच्या पहिल्या दोन ओळी. आता जो प्रकाश आहे आणि जो काळोख आहे त्यांचं प्रमाण अद्भुत आहे. इतकं अद्भुत आहे, कवी म्हणतो आहे की एक शेड जर वाढला किंवा एक रे म्हणजे किरण कमी झाला. किरण कोणाचा आहे? चंद्राच्या प्रकाशाचा, ताऱ्यांचा प्रकाशाचा. शेड कोणाचा आहे? काळोखाचा. कवी म्हणतो आहे काळोखाचा एक शेड जरी वाढला किंवा ताऱ्यांच्या प्रकाशाचा एक किरण जरी कमी झाला तरी समोर ते जे दृश्य आहे ना सौंदर्याचं अप्रतिम, त्याच्यावर परिणाम होईल. आणि त्या विशिष्ट कॉम्बिनेशनमध्ये समोर दिसणारं सौंदर्य त्याच्यात फरक पडेल. जेवढं सौंदर्य मला दिसत होतं ते सौंदर्य कमी होऊन जाईल एवढं परफेक्ट प्रमाण त्या ब्राईटनेसचं आणि डार्कनेसचं त्या स्त्रीच्या एकंदरीत ॲपिअरन्सवर कवीला दिसत आहे. ठीक आहे. विच वेव्ज इन अर एव्हरी रॅवन ट्रेस. कुठं दिसतं आहे तो प्रकाशाचा प्रभाव? त्या एक एक गोष्टी आता कवी आपल्याला सांगणार आहे. विच वेव्ज इन एव्हरी रॅवन ट्रेस ऑर सॉफ्टली लाइटन्स ओवर हर फेस. आता मी तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या गोष्टी असतात, त्याच्यावर प्रकाश पडतो आणि त्याचं अद्भुत असं रिफ्लेक्शन असतं. आणि ते रिफ्लेक्शन आपण सांगू शकत नाही काळं आहे की व्हाईट आहे. काळं आहे की व्हाईट आहे सांगू शकत नाही. समजा काळा व्हाईट कलर घेतला तुम्ही आणि व्हाईट कलरमध्ये तुम्ही काय केलं? ब्लॅक कलर मिक्स केला. त्यानंतर जो शेड तयार होतो तो सुंदरच असतो. पण तुम्ही हे नाही सांगू शकणार तो व्हाईट आहे का ब्लॅक आहे, राईट? जसं आपण ते सांगू शकत नाही तसं केसांची परिस्थिती निर्माण झालेली. आता तो चंद्रप्रकाश ज्याच्यात डार्कनेस मिक्स आहे तो कुठे दिसतो आहे? तो केसांच्या प्रत्येक स्ट्रँडवर दिसतो आहे. प्रत्येक काय म्हणूया त्या केसांचं काय असतं, लॉकवर दिसतो आहे. केसांच्या प्रत्येक बटेवर दिसतो आहे. हां, कसला? तो चंद्र लाईटनेस डार्कनेस आणि ब्राईटनेस यांचा प्रभाव. अद्भुत दिसत आहेत ते काळे काळे केस. आता रॅवन हा शब्द कसा वापरला येतं? खरं तर रॅवन एका पक्ष्याचं नाव आहे. कावळ्यांमध्ये एक थोडा मोठा कावळा असतो ज्याला डोम कावळा या नावाने आपण जनरली माहिती आहे आपल्याला डोम कावळा या नावाने. आणि तो खूप काळा कुट्टा असतो.
इतका काळाकुट्ट असतो, तर त्या काळाकुट्ट त्याचा रंग या ठिकाणी वापरला केसांसाठी तर रेवन हेअर असं म्हटलं जातं. खूप काळे केस असेल त्याच्यासाठी कोणती फ्रेज वापरली जाते? रेवन हेअर. हां, रॅवेन, रॅवेन हेअर म्हणजे काय? काळेकुट्टे केस नाही, पक्ष्याला आपण म्हणू शकतो काळाकुट्ट पक्षी, पण केसांना नाही म्हणू शकत काळेकुट्ट केस. आपण काय म्हणतो? काळेभोर केस. आपल्याला काव्यमय भाषा वापरावी लागेल. मग ते काळेभोर केस म्हणजे रेवन हेअर, तर या ठिकाणी म्हणून तो रेवन शब्द वापरलेला आहे. ही फ्रेजच आहे, लक्षात ठेवा. रेवन हेअर म्हणजे काळेभोर केस, हा नवीन फ्रेज आहे, लक्षात ठेवा. तर आता कवी काय म्हणतोय? विच वेव्ज इन एव्हरी रेवन ट्रेस. आता ते सौंदर्य तिच्या केसांच्या प्रत्येक बटेत कवीला जाणवते, नंबर वन. और सॉफ्टली लाइटन्स ओवर हर फेस, आणि तोच प्रकाश तिच्या चेहऱ्यावर अद्भुत प्रभाव टाकतोय, आणि ते जे चेहऱ्याचं सौंदर्य आहे ते खुलवलेलं आहे. केसांनंतर कशावर प्रभाव सांगितला कवीने? त्या चेहऱ्यावर सांगितला. सुंदर दिसतोय तो चेहरा, सुंदर दिसत आहेत ते केस. एवढी छोटी गोष्ट सांगायला अद्भुत कल्पना वापरत असतात कवी लोक. वेअर थॉट सिरिनली स्वीट एक्सप्रेस, चेहऱ्याबद्दल बोलताय ना. वेअर थॉट सिरिनली स्वीट एक्सप्रेस, हाऊ प्युअर हाऊ डेअर देअर ड्वेलिंग प्लेस. प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. कविता समजून घ्यायची असेल कोणत्याही शब्दाला हलकं ठरवायचं नाही, कमी समजायचं नाही. काय म्हणतोय कवी या ठिकाणी? वेअर थॉट सिरिनली स्वीट एक्सप्रेस. आता चेहऱ्यावर तो प्रकाश आलेला आहे म्हणजे रात्रीची ती फिरते का? नाही. तो जो प्रकाश असतो त्या प्रकाशासारखं तिचं कॉम्प्लेक्शन आहे. कॉम्प्लेक्शन म्हणजे स्किन, तिचा स्किनचा रंग अगदी त्या प्रकाशाच्या छटेसारखा दिसतोय, अद्भुत आहे. आणि त्या चेहऱ्यावरून काय दिसतंय कवीला? कोणत्या प्रकारचे विचार दिसत आहेत? सिरिनली स्वीट, अत्यंत पवित्र आणि गोड विचार तिच्या चेहऱ्यावरून एक्सप्रेस होत आहेत, लक्षात घ्या. हाऊ प्युअर हाऊ डिअर देअर ड्वेलिंग प्लेस. कुठून येतात ते विचार? आपल्या हृदयातून येतात, आपल्या मनातून ते विचार येतात. काय सांगतोय कवी? की तिचा जो चेहरा आहे, चेहऱ्यावरून तिचे थॉट्स एक्सप्रेस होत आहेत, ते खूप गोड आहेत, ते थॉट्स, ते विचार खूप सुंदर आहेत. कोण एक्सप्रेस करते? चेहरा एक्सप्रेस करतो आहे. ती काहीच बोलत नाही, ती शांत आहे, पण तिच्या चेहऱ्याचं कॉम्प्लेक्शन इतकं अद्भुत आहे. त्या कॉम्बिनेशनमुळे, ब्राईटनेस आणि डार्कनेसच्या कॉम्बिनेशनमुळे तो चेहरा अक्षरशः बोलका झालेला आहे, ठीक आहे. आता जे थॉट्स एवढे गोड आहेत त्याच्याबद्दल कवी म्हणतो आहे, हाऊ प्युअर, किती शुद्ध विचार आहेत त्याचे. हाऊ डिअर, आता डिअर म्हणजे खरा अर्थ प्रिय होतो, परंतु या ठिकाणी आपल्याला डिअर हा शब्द काव्यमय भाषेत आलेला आहे, त्याचा अर्थ समजून घ्यावा लागेल. डिअर म्हणजे प्रेशियस, मौल्यवान. तिचे विचार खूप पवित्र आहेत, खूप मौल्यवान आहेत. देअर ड्वेलिंग प्लेस, आता देअर ड्वेलिंग प्लेस म्हणजे काय? हृदय, मन, थॉट्स कुठे राहतात? ड्वेलिंग प्लेस म्हणजे राहण्याचं ठिकाण, राहण्याचं ठिकाण म्हणजे हृदय, राहण्याचं ठिकाण म्हणजे मन. तिचे जे विचार चेहऱ्यावरून एक्सप्रेस होत आहेत, ॲक्च्युली ते तिच्या हृदयात आहेत ते विचार. आणि ते विचार कसे आहेत? प्युअर आहेत, पवित्र आहेत. त्यानंतर डिअर म्हणजे प्रेशियस, म्हणजे अत्यंत मौल्यवान आहेत, ठीक आहे. आता पुढच्या स्थानाकडे जातो आहे मी. अँड ऑन दॅट चीक, आता तो जो सॉरी चंद्रप्रकाश आणि काळोख मिश्रित, ब्राईटनेस अँड डार्कनेस, तो जो प्रकाश आहे, त्या प्रकाशाचा परिणाम कुठे कुठे होतो आहे? अँड ऑन दॅट चीक्स अँड ओवर दॅट ब्रो. ती पुन्हा एकदा आठवण करून देतो, ती रात्री फिरत नाही आहे तिसरी. असा गैरसमज बिलकुल करू नका, रात्रीची तिसरी फिरत आहे. केव्हाही बघा त्या स्त्रीकडे, त्या स्त्रीचं सौंदर्य कसं आहे, तर त्या रात्रीसारखं, जी रात्र कशी आहे? क्लाउडलेस क्लाइम्स, स्टारी स्काईज, अद्भुत मिश्रण, एकदम प्रमाणात आणि एक सुंदर छटा तयार झाली. ती जी छटा विशिष्ट एका रात्री कवीने बघितलेली असेल, ती छटा कवीला या स्त्रीच्या चेहऱ्यावर दिसते, या स्त्रीच्या ॲपिअरन्सवर दिसते, आणि ती नेहमीच असते. रात्रीच असते असं नाही, ती दिवसाही असेल, सकाळी असेल, दुपारी असेल,
कारण तिचं सौंदर्यच आहे तसं, तिला तसं सौंदर्य लाभलं आहे कोणासारखं, रात्रीसारखं, फक्त ती तुलना आहे. असं मनात आणू नका की कवी तिसरी रात्री फिरते आणि कवी तिला बघत फिरतो आहे, नाही असं नाही. रात्री, विशिष्ट रात्री जे सौंदर्य निर्माण झालं ते सौंदर्य या स्त्रीच्या चेहऱ्यावर दिसतं आहे कवीला. अँड ऑन दॅट चीक, आता गाल, अँड ओवर दॅट ब्रो, ब्रो सो सॉफ्ट, सो काम, यट एलोक्वंट. पुन्हा मी दोनच ओळी घेतो, ठीक आहे. आता गाल, त्यानंतर ब्रो, त्यानंतर काय, सो सॉफ्ट, सो काम, यट एलोक्वंट, या दोन ओळींबद्दल बोलूया. चीक म्हणजे गाल, ओव्हर दॅट ब्रो, ब्रो म्हणजे तुम्हाला काय माहिती, आयब्रोज माहिती आहे, हं, हे जे असतात ते. पण इथे हे आयब्रोजचा उल्लेख आहे का, नाही. काव्यमय भाषेत हे जे आपलं फोरहेड आहे, फोरहेड म्हणजे काय, कपाळ, कपाळाला ब्रो म्हटलं जातं. आली का नाही नवीन माहिती, घेऊन घ्या माझ्याकडनं. तर ही जी, हा जो प्रकाश आहे विशिष्ट प्रकारचा, डायल्युटेड म्हणूया आपण, अंधार मिश्रित, तर हा प्रकाशा, हा प्रकाश आपल्याला जसा दिसतो तसे तिचे आपल्याला केस दिसले, तसा आपल्याला चेहरा दिसला. आता तिचे गाल, त्यानंतर तिचं फोरहेड, सो सॉफ्ट, खूपच सॉफ्ट आहेत, खूपच काम, शांत आहेत, आणि इथे अचानक काहीतरी चेंज झाला, यट एलोक्वंट, तरी एक्सप्रेसिव्ह आहेत. म्हणजे तुमचा चेहरा, तुमचे गाल, तुमचं कपाळ शांत आहे आणि तरी ते बोलकं आहे, शांत आहे तरी बोलकं आहे, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरून काहीतरी एक्सप्रेस होत आहेत. काय एक्सप्रेस होत आहेत, थॉट्स एक्सप्रेस होत आहेत. ते थॉट्स कसे आहेत, प्युअर आहेत. ते थॉट्स कसे आहेत, डिअर आहेत. का बरं, ज्या ठिकाणी ते थॉट्स आहेत, ड्वेलिंग प्लेस, ते ठिकाणच सुंदर आहे, राईट. द स्माईल्स दॅट विन द टीन्स दॅट ग्लो, अद्भुत लाईन आहे, अप्रतिम लाईन आहे. समजली तर ठीक, नाही तर कवितेचा सत्यानाश. काय, द स्माईल दॅट विन द टिंट दॅट ग्लो, टिंट म्हणजे काय, स्किन, ग्लो म्हणजे काय, चमक. नाही, काय म्हणतोय मी, टिंट म्हणजे स्किन, ग्लो म्हणजे चमकणे, आणि स्माईल तीन गोष्टी. काय समजून घ्यायचं आपल्याला, आता अत्यंत इनोसंट, प्युअर माइंडेड व्यक्ती जेव्हा हसते ना, ते हसणं आहे ना अद्भुत असतं. हसलं की चेहरा खुलतो. जी स्किन आहे, स्किनला जो कलर आहे, त्याच्यात बदल होतो. आपण कोणी असं हसल्यावर म्हटलो, वा वा वा, काय हसतोय, काय लाजतोय, गाल बघा किती लाल झाले, चेहरा बघा त्याचा किती खुलला, असं म्हणतो ना आपण, तो प्रकार या ओळीत आहे. की ही जेव्हा ती हसते, म्हणजे किती निर्मळ हसणं या स्त्रीचं, कवी सांगण्याचा प्रयत्न आहे की किती किती सुंदर आहे ती स्त्री. स्त्री म्हणा, मुलगी म्हणा, इतकी सुंदर आहे की ती जेव्हा हसते तेव्हा तिच्या गालावर एक वेगळ्याच प्रकारची लाली, वेगळ्याच प्रकारची छटा त्या ठिकाणी निर्माण होते आणि अद्भुत असा ग्लो, अद्भुत अशी चमक त्या गालांवर निर्माण होते, त्या चेहऱ्यावर निर्माण होते. आणि ती स्त्री इतकी सुंदर दिसते, इतकी सुंदर दिसते, किती सुंदर, रात्रीसारखी. कोणती रात्र, ज्या रात्री काळोख पण आहे, स्टार्स पण आहेत, क्लाउड्स नाही आहेत, त्या स्वच्छ शुभ्र चांदण्यांमध्ये ही आपली पृथ्वी जशी दिसते तसं ते सौंदर्य कवीला त्या स्त्रीकडे बघून दिसत आहे. बट टेल्स ऑफ डेज इन गुडनेस स्पेंट. आता एक गोष्ट मी लक्षात ठेवा, जो क्लाउडलेस क्लाइम शब्द आलेला आहे ना, तो विसरायचा नाही आपल्याला, कारण कुठेतरी त्याचा फार महत्त्वाचा भाग आता एक्सप्लेन करणार आहे आणि त्याचा कुठेतरी संबंध आणणार आहे आणि जो संबंध तुम्हाला सुद्धा आवडेल. बट टेल्स ऑफ डेज इन गुडनेस स्पेंट, आता काय सांगतं आहे, तिचं जे स्वच्छ हसणं आहे, निर्मळ हसणं आहे, तिच्या चेहऱ्यावर येणारा तो अद्भुत सुंदर पवित्र भाव आहे, तो जो येतो आहे कुठून येतो आहे, कवी विचारतो आहे कुठून येतो आहे, कवी सांगतो आहे कुठून येतो आहे, तर दिवसभर काय, अ टेल ऑफ डेज इन गुडनेस स्पेंट. तुम्ही जर मला विचारलं, कवी म्हणतो इनडायरेक्टली, तुम्ही जर मला विचारलं की तिचे हे चांगले विचार, चांगलं सौंदर्य कुठून आलं, तर कवी म्हणतो, मी सांगतो तुम्हाला, अ टेल ऑफ डे,
दिवसभर त्याने जे केलेलं आहे काम, ते काम कसं आहे, गुडनेस, अत्यंत चांगुलपणाने ती वागलेली आहे, चांगुलपणाने काम केलेलं आहे. मग एक चांगली व्यक्ती जी चांगलंच काम करते, तिचे विचार चांगलेच आहेत, तर नॅचरली तिचं सौंदर्यसुद्धा अद्भुत असेल ना, सुंदर असेल ना, अप्रतिम असेल ना. अ माइंड ॲट पीस विथ ऑल बिलो. काय ते सौंदर्य, किती शांत आहे तिचं मन. आता पुढे काय, विथ ऑल बिलो, विथ ऑल बिलो. या ठिकाणी ऑल बिलो म्हणजे आता चंद्रप्रकाशवरती पृथ्वी खाली आहे, तर ती पृथ्वीवरील व्यक्तींसोबत आहे आणि त्यांच्यासोबत असताना खूप शांत आहे, अद्भुत शांतता तिच्या मनात आहे. अजिबात काय म्हणता येईल, ताणतणाव नाही आहे. ठीक आहे, अ हार्ट हूज लव इज इनोसंट. आणि तिचं प्रेम बघा, आपण इमोशन्स, थॉट्स आणि आता कशावर आलेलं आहे, तिच्या प्रेमावर आलेलं आहे. तिचं प्रेम कसं इनोसंट आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता इनोसंट प्रेम आहे तिचं म्हणजे स्वार्थी नाही, कुठल्याही स्वार्थाशिवाय ती प्रेम करते. खरं तरी लव पोयम आहे लक्षात घ्या, पण कवी डायरेक्टली सांगत नाही की त्याचं त्या स्त्रीवर प्रचंड प्रेम आहे, सांगत नाही, पण हे मात्र सांगायला विसरत नाही, तिचं जे प्रेम आहे ते इनोसंट आहे, अत्यंत निस्वार्थीपणे ती प्रेम करते. मग जी व्यक्ती निस्वार्थपणे प्रेम करते तिच्या प्रेमात कुठलाही स्वार्थ नाही, अत्यंत इनोसंट प्रेम आहे. जिचं दिवसभरातलं काम फक्त आणि फक्त चांगुलपणावर आधारलेलं आहे, तिचं हृदय खूप स्वच्छ आहे, त्यातून येणारे विचार शुद्ध आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी, आतल्या सगळ्या गोष्टींचा परिणाम कुठे होतो आहे, बाहेर होतो आहे तिच्या लुकवर, तिच्या लुकवर, तिच्या ॲपिअरन्सवर, तिच्या आस्पेक्ट्सवर, तिच्या डोळ्यांमध्ये तो प्रभाव दिसतो आहे. आता सुरुवातीला आलेले क्लाउड्सचा संदर्भ आपण घेऊया. जर मध्ये क्लाउड्स आले तर चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पडेल व्यवस्थित नाही, छटा कमी होतील. तसंच जर चांगले विचार नसतील, वाईट विचार असतील, वाईट विचारांचे क्लाउड्स जर मध्ये आले तर आपले विचार त्या क्लाउड्सला पार करून जर बाहेर येत असतील आपल्या शरीरातून, तर आपल्या शरीराचं सौंदर्यसुद्धा कमी होईल. म्हणून काही लोकांकडे बघताच आपल्याला कळतं की माणूस चांगला नाही, असं म्हणतात. बघा, हा माणूस मला चांगला दिसत नाही, ही व्यक्ती मला चांगली वाटते, असे जे विचार येतात, तर ते अशा कारणांमुळे की मध्ये वाईट विचाररूपी ढग आडवे आल्यामुळे ते विचार बाहेर जेव्हा आपल्या चेहऱ्यातून डोळ्यातून एक्सप्रेस होतात, तर कुठेतरी आपलं सौंदर्य कमी होतं. आणि ही जी स्त्री आहे, हिचं मन चांगलं आहे, हिचे हृदय चांगलं आहे, हिचे विचार चांगले, हिचं प्रेम निस्वार्थी आहे, मग अशात ती जी विचार करेल, पवित्र विचार, कुठल्याही वाईट विचारूरबी ढग आडवे नसताना, जर एवढे स्वच्छ, शुद्ध, निर्मळ विचार हास्य बाहेर येत असेल, तर ते अप्रतिम असेल, सौंदर्य खुललेलं असेल, सुंदर असेल. ही कविता प्रेम कविताच आहे आणि ही कविता स्त्रीचं वर्णन करणारी आहे. ती स्त्री रात्री फिरते का नाही, तिचं चालणं खूप सुंदर आहे का नाही, ती स्त्री अगदी केसांच्या टोकापासून तर बिलो पायाच्या तळापर्यंत अद्भुत सौंदर्य घेऊन फिरते, म्हणजे ती स्वतःच सौंदर्याचा खजिना आहे, सौंदर्याची खाण आहे, सौंदर्याचं विद्यापीठ आहे, ती चालते आहे आणि त्याला कारणीभूत तिच्या आतील विचार आहेत. ठीक आहे, कविता समजली, व्हेरी गुड, थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, मी लवकरच ॲप्रिसिएशन घेऊन येईल. थँक्यू.